सांगलीत खासदार विशाल पाटील आणि शिवसेने जुंपली सांगलीमध्ये काँग्रेस सहयोगी खासदार विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आता चांगलीच जुंपलेली आहे शिंदे गटाच्या उमेदवारांना महाविकास आघाडीत घ्यायचा अधिकार विशाल पाटलांना कोणी दिला असा सवाल करत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूत खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका केली विशाल पाटील हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी घातक असून काँग्रेस नेते विश्वजित कदम यांना देखील ते भावी मुख्यमंत्री म्हणून राजकारणातून संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप संजय विभूते यांनी केलाय खासदार विशाल पाटलांनी संजय विभूते यांच्या टीका करताना काही नेत्यांना टी व्हीवर दिसण्याची हौस हो असते असा टोला लगावत खानापूर आटपाडी विटा मतदारसंघातून सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत येण्याचं निमंत्रण दिल्याचं स्पष्टीकरण करत महायुतीच्या पाठिंब्याच्या विधानाचं खंडन केलं होतं यापूर्व यावरूनच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूतेंवर विशाल पाटलांनी टीका केली आहे त्याबरोबर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत विशाल पाटलांचं बोलणं झालं असेल तर त्यांनी आपल्यासोबत मातोश्रीवर येऊन ते स्पष्ट करावं आपण आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत राजकारणातून संन्यास घेऊ असं जाहीर आवाहन देखील खासदार विशाल पाटलांना केलेलं आहे त्यामुळे आता सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटामध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला आहे विशाल पाटलांनी काल माझ्यावर आरोप केले की प्रसिद्धीसाठी पूर्ण माहिती न घेता आम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय उद्धव साहेबांच्या आणि संजय राऊतांच्या बैठकीमध्ये मी सांगली जिल्ह्यातला प्रश्न सोडून घेतलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं मला वाटतंय ते सर्व लोकांची दिशाभूल करतायत दिल्लीमधल्या बैठकीत काय घडलं काय नाही घडलं ते सगळं आम्हाला माहिती आहे सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही जागेवर कोणतीही चर्चा दिल्लीतल्या बैठकीत झालेली नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यामुळं विशाल पाटील यांना माझं आव्हान आहे जर अशी काही माहिती किंवा असे काही अधिकार आपल्याला जर त्या ठिकाणी आमच्या पक्षप्रमुख साहेब ठाकरे आणि संजयजी राऊत यांनी तुम्हाला दिले असतील तर माझ्याबरोबर मातोश्रीवर चला आणि माझ्या देखत उद्धवजींना आणि संजय राऊत साहेबांना सांगा की साहेब तुमचा जिल्हाप्रमुख मला क्रॉस करतो माझ्या विरोधात प्रेस घेतो तुम्ही मला अधिकार दिलेत का साहेबांनी जर सांगितलं हो आम्ही विशाल पाटलांना हे चर्चा करण्याचे अधिकार दिलेले आहेत मी मातोश्रीवरच माझ्या उद्धवजींच्या चरणी माझा राजीनामा ठेवून मी राजकारणात संन्यास घ्यायला तयार आहे परंतु विशाल पाटलांनी खोटं बोलून जनतेमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये आटपाडीमध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलं होतं आणि ते खरं होतं म्हणजे मिंदे गटाच्या लोकांनी खरं तर याच्यामध्ये मिंदे गटाचा काही संबंध नाही सहानुभूती जी उद्धवसाहेबांच्यावर जयंत पाटलांच्यावर टीका करून जी त्यांनी त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला होता ती जनतेनं त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती त्यात कुठल्याही पक्षानं माणसं अडवली तर अडत नव्हती ही वस्तुस्थिती होती आणि म्हणून माझा पैरा फेडण्याची भूमिका आहे माझी मदत करण्याची भूमिका आहे मी प्रश्न सोडवून घेतला आहे मी कुणाचा ऐकणार नाही मी अपक्ष आहे एकदा म्हणायचं मी अपक्ष आहे मी कुणाला भीत नाही आणि एकदा म्हणायचं मी महाविकास आघाडीचा घटक आहे महाविकास आघाडीत उद्धवजी माझे नेते आहेत राहुलजी माझे नेते आहेत शरद पवारजी माझे नेते आहेत मला वाटते महाविकास आघाडीला हे खासदार घातक आहेत स्वतःच्या पर्यायानं शोधणारे खासदार असे महाविकास आघाडीचे घटक होऊ शकत नाहीत तुम्ही म्हणला तर मी अपक्ष तुम्ही म्हणला तर मी महाविकास आघाडीचा म्हणजे सोयीची भूमिका घेणारा खासदार नसावा माझी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे माझ्या पुढं खरं तर भीती दुसरीच आहे सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा झाल्यापासून त्यांचं एकच स्टेटमेंट आहे विश्वजित कदम साहेबांना मला मुख्यमंत्री करायचं आहे विश्वजित कदम साहेबांना मला मुख्यमंत्री करायचं आहे विश्वजित कदम साहेबांना मला मुख्यमंत्री करायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजदाई तावडे साहेब खडसे साहेब यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहिली आणि त्यांना राजकारणातनं कायमचं जसं बाद केलं तशी तर चाल विशाल पाटील यांची नाही ना की विशाल विश्वजित कदम यांना मुख्यमंत्री 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 म्हणून राजकारणातनं बाद करायचं तर त्यांची भूमिका नाही ना हा माझ्या पुढं पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून विश्वजित कदम साहेब यांनी अशा व्यक्तीपासून बाजूला राहिलं पाहिजे कदाचित जुना राग काढण्याचा तर हा प्रयत्न नाही ना आता एकदा खासदार झाले एकदा माझी नौका पार झालेली आहे आता मला कोणाची भीती नाही आता जिल्ह्यातले माझे जे विरोधक आहेत त्यांना मी हळूहळू काही जणांना जयंत पाटलांना विरोध करून संपवायचा प्रयत्न करायचा आणि काही जणांना गुदगुल्या करून मारायचा प्रयत्न करायचा विश्वजित कदमांना कदाचित ते गुदगुल्या करून राजकारणात संपवायचा तर प्रयत्न करत नाहीत ना हा माझ्या पुढं पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून विश्वजित कदम साहेबांना माझी विनंती आहे ते आमचे नेते आहेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत माझे चांगले मित्र आहेत माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही एकदा गपचूप दोघं बसा आणि त्यांच्या मनात काय जाणून घ्या आणि तुमची काँग्रेसची महाविकास आघाडीबद्दलची भूमिका तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाहीर करावी दिल्लीच्या बैठकीत काय घडले बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली